जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो प्रेमिकाने हे जे इन्स्टा रील्सवरती सॉंग जबरदस्त ट्रेंडिंगला चालू आहे आणि त्या सॉंगवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ आजचा मित्रांनो एकदम जबरदस्त झालेला, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्कीच बघा. त्यासोबतच मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक टेक्स्ट तुम्ही रँडमली टाईप करून घ्या. रोबोट रेग्युलरवरती जाऊन व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचे. इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोल्डर आहे तो फोल्डर ओपन करायचा आहे ज्यामध्ये मटेरियल आहे. त्या मटेरियलमध्ये तुम्हाला एक फॉन्ट दिलेला आहे, तर सनसिल्क नावाचा फॉन्ट आहे, तर त्यावरती क्लिक करून तो ॲड करायचा आहे. फॉन्ट ॲड केल्यानंतर जस्ट तुम्ही बॅक जायचं आहे आणि बॅक केल्यानंतर तो ॲड केलेला फॉन्ट जो आहे हा आपण सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे, तर इथं बघू शकता हा ॲड केलेला फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, तर त्यानंतर आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बीट बुक मार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दोन्ही इम्पोर्ट करून घ्यायचे. काही लोकांना प्रिसेट इम्पोर्ट करता येत नाही, म्हणजे कशी इम्पोर्ट करतात असे कमेंट आलेले, तर त्यांनी एकवीस डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा बीट बुक मार्क प्रिसेट ओपन करायचे. ओपन केल्यानंतर जेवढ्या बीट आहेत त्यामध्ये तुम्ही जर व्हिडिओ बनवणार असाल तर प्रत्येक बीटमध्ये या टाईपमध्ये जे व्हिडिओ आहेत असे व्हिडिओज तुम्ही ॲड करून घ्यायचेत. ओके, आणि जर तुम्हाला फोटोंचा बनवायचा असेल तर प्रत्येक बीटमध्ये तुम्ही या टाईपमध्ये एक एक करून फोटो ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, तर इथं बघू शकता हे जे फोटोज आहेत हे एक एक करून आपण अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्यायचेत आणि ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटपर्यंत ॲड करून परत पुढच्या बीटवरती आपण पुढचा इमेजेस ॲड करायचे. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचेत. तर सर्व इमेजेस ॲड करून झाल्यानंतर जस्ट इमेजेसवरती जायचे आणि लॉंग प्रेस करून टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचे. ठीक आहे, तर इथं टेक्स्ट आहे, तर टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला सर्व जे आहेत ते इमेज आपण करून घ्यायचे या टाईपमधले. ओके, तर बघू शकता जेवढे पण इमेजेस आहेत ते आपण सर्व अशा प्रकारे खाली घ्यायचे. टेक्स्ट पूर्णपणे वरती राहायला पाहिजेत, असं नाही की इमेजेसच्या वरती टेक्स्ट, तर अजिबात नाही. तुम्ही सर्व इमेजेस बॅकग्राऊंडला आणि तिथून पुढे टेक्स्ट दिसायला पाहिजे. तर अशा प्रकारे सर्व इमेजेस जे आहेत ते खाली स्क्रोल करून घ्यायचे तुम्ही. तर अशा प्रकारे सर्व इमेजेस आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे आणि 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती टाईप करायचं आहे कॉपी बॅकग्राऊंड. तर कॉपी बॅकग्राऊंड ज्यावेळी आपण सर्च करू त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल. तर कॉपी बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर परत आपण ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. खाली ऑदर्समध्ये जाऊन चॅनल रिमॅप RGB सिलेक्ट करायचं आहे. तर RGB सिलेक्ट केल्यानंतर इथं ब्ल्यूच्या जागी आपण इथं ग्रीन करायचं आहे, म्हणजे G सिलेक्ट करायचं आहे आणि वरती बघू शकता ग्रीन आहे तर तिथे येलो करायचं आहे. तर अशा प्रकारे जो आहे तो तुम्हाला फेस टून एक कलर टून ऑरेंज टून दिसून जाईल. तर लॉंग प्रेस करायचं आहे याला आणि पूर्णपणे जिथं आपले इमेजेस आहे ते इमेजेसच्या वरती घ्यायचं आहे, म्हणजे याचा परिणाम टेक्स्टवरती होणार नाही. ओके, आता आपल्याला काय करायचं, वरती तुम्हाला टेक्स्ट दिलेले सगळे रेड कलरमध्ये एकाच कलरमध्ये ठेवायचं असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण जर वेगवेगळे कलर हवे असतील तर जस्ट लेअरवरती क्लिक करून याचे कलर चेंज करत जायचे. तर मी जे आहे ते प्रत्येक लेअरचे कलर चेंज करणार आहे, तर त्यामुळे मित्रांनो आपला व्हिडिओ थोडा आणखीन ॲट्रॅक्टिव्ह बनून जाईल. तर अशा प्रकारे आपण सर्व लेअरला जे आहे ते कलर चेंज करून घेऊया. तर हे जे आहेत हे मी कलर चेंज करून घेतलेले आहेत लास्टपर्यंत. तर त्यानंतर आपल्याला यावरती इफेक्ट अप्लाय करायचे. ओके, तर बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. यानंतर आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट आहे, हा 2 नंबरचा इफेक्टवरती जायचं आणि इथून जस्ट जे आहे ते कॉपी करायचं. ओके, तर कॉपी केलेला आहे मी इफेक्ट. हा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचा. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा. आता पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. जस्ट यामध्ये तुम्हाला विग्निटी ऑफ ठेवायची, तर विग्निटी इफेक्ट मी काढून टाकतो आणि नंतर इफेक्ट हा कॉपी करायचा आणि प्रत्येक इमेजेसला, म्हणजे जेवढ्या पण आपल्या इमेजेसच्या लेअर आहेत, आय थिंक 6 ते 7 आहेत, तर त्या संपूर्ण किंवा व्हिडिओ जर ॲड केले असतील तर व्हिडिओ लेअरला एंडपर्यंत हे सर्व इमेजेसचे आहेत त्याचे इफेक्ट आपण एंडपर्यंत सर्व इमेजेसला आणि आपल्या व्हिडिओ लेअरला ॲड करत जायचं आहे.
ओके, सगळ्यांना इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये. या ठिकाणी एक नंबरची लेअर आहे ती इथून तुम्ही कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. आता जिथं जिथं तुम्ही रेड कलर दिलेला आहे तिथं तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या ठिकाणी तुमचा कलर वेगळा आहे तिथं जायचं आहे, शॅडोमध्ये जायचं आहे, लाँग शॅडोमध्ये, आणि इथं जो कलर असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर एकवेळेस आणखीन दाखवतो. इथं जर माझा ब्ल्यू कलर असेल तर मी लाँग शॅडोमध्ये जाऊन रेडच्या ठिकाणी ब्ल्यू कलर करेन. ओके, तर या टाईपमध्ये जेवढे पण वेगवेगळे कलर्स असतील ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि व्हिडिओ तुमचा जो आहे तो म्हणजे टेक्स्ट जो आहे तो थोडासा 3D टाईपमध्ये तुम्हाला दिसणार आहे यामुळे. ओके, तर इथं पिंक आहे तर इथं पिंक केल्यामुळे थोडासा शॅडो जो आहे तो आपण डार्क दिलेला आहे आणि त्या डार्क शॅडोमुळे जे आहे ते आपला इमेजेसला म्हणजे टेक्स्टला आपल्या जो आहे तो 3D इफेक्ट दिसत आहे. ओके, तर आता बघू शकता सर्व ज्या लेयर्स आहेत एंडपर्यंत सगळ्यांना जे आहे ते मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. ओके, आणि आता यावरती मित्रांनो सर्व जे आहेत इफेक्ट आपले ऑलरेडी संपूर्ण झालेले आहेत इफेक्ट पेस्ट करून. सो व्हिडिओ रेडी झालेला आहे, जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 pixel ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.